आपण आज राजगिऱ्याच्या कुकीज करतोय. तुम्ही बघितलं का, या कुकीजमध्ये आपण बटर वापरत नाही आहे, आपण तुपापासून करतोय. माझा हा प्रयत्न आहे की थोड्या घरगुती पद्धतीने या कुकीज आपल्या असल्या पाहिजे, लागल्या पाहिजे, त्याची चव पण तशी असली पाहिजे. त्या दृष्टीने मी इथे तूप वापरतोय. त्याचबरोबर आपण या कुकीज करतोय, एगलेस करतोय. फक्त मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकली आहे, किंचितसं मीठ टाकलेलं आहे. आता मी याच्यात टाकतोय बेकिंग पावडर, साधारणपणे 3 ते 4 चिमूट बेकिंग पावडर टाकलेली आहे, आणि कुकिंग सोडा, खाण्याचा सोडा. त्याचबरोबर मी याच्यात टाकतोय दही. दही साधारणपणे 1-3 चमचे दही टाकलेले आहे. पीठी साखर आपण टाकूया 1/2 वाटी. आणि आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये तूप. 1.5 चमचे मी तूप टाकलेलं याच्यामध्ये. आणि आता या सगळ्या गोष्टी एकत्र करतोय. आता मी हातानेच करतो, हाताने जो फील येतो ना तो चमच्याने येत नाही बऱ्याच वेळा. आणि हा कुकीचा जो डो आहे तो तयार करून घेतोय आपण. एखादा चमचा दुधाचा टाकू आपण, दूध जास्ती नको आहे आपल्याला, फक्त त्याचा जो घट्टपणा ॲडजस्ट करण्यापुरता दूध हवंय. आणि याला हातानेच आपण मिक्स करून घेतलेला आहे, एक गोळा तयार करून घेतलेला आहे असा. बस हे जे मिक्सर आहे तयार करून घेतलेलं आहे आपण. आणि आता आपण ज्या कुकीज करूया, काय असतं की बेकरीचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मेजरमेंट, टेम्परेचर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, आणि प्रोसेस पण तेवढीच महत्त्वाची आहे. पण मी माझ्याकडनं माझा हा प्रयत्न असतो की बऱ्याच वेळ घरी आपल्याला करताना ना गोष्टी खूप वेळ नसतो. आजकालची लाईफस्टाईल आपली अशी आहे सगळ्यांची की खूप वेळ नसतो, झटपट झाल्या पाहिजे रेसिपी. त्या दृष्टीने मी काही प्रोसेसेस एकदम जेवढा सिम्पल करता येतील तेवढा मी माझा करायचा प्रयत्न असतो. जसं मी तुम्हाला म्हटलं की क्रीमिंग करायला लागतं बटर आणि शुगरचं, त्याच्यानंतर कुकीज करतात, ते लाईट होतात आणखीन थोडेसे जास्ती, पण हरकत नाही. पण त्याला एक दुसरा ऑप्शन म्हणजे आपण इथेच जे डायरेक्टली करतो आहे त्यांनी पण होतात त्या कुकीज, त्यांनी प्रॉब्लेम येत नाही, फक्त आणखीन त्या लाईट होतात. या छोट्या छोट्या गोष्टीचा फरक असतो. आता मी याला काय केलं, थोडंसं सॉफ्ट ठेवलं कुकीज, म्हणजे त्या व्यवस्थित फुलतील पण आणि त्याला क्रंच पण चांगला येईल आणि चव पण मस्त येईल. ते मला आमच्या कॉलेजमधले आमचे दिवस नेहमी आठवतात. हे असं काय करायला लागलं की सरांची आठवण येते, पुसेवगर सरांची. ते आमचे बेकरीचे आमचे सर खूप सिनियर आहेत ते, आणि ते खूपच त्यांचं परफेक्शन आहे सगळ्या गोष्टींमध्ये. तर त्यांचे नेहमी बोलणे आम्ही खायचो काही ना काहीतरी, कारण की काय असायचं ते दाखवत असायचे काहीतरी, पण आमच्या मस्तीच चालू असायचे बऱ्याच वेळा. याचे गोळे करून घेतोय आणि त्याला आपण या बेकिंग ट्रेमध्ये अरेंज करतोय.